राम राम शेतकरी मित्रांनो, कांद्याचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी झाली असून लवकरच याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले. लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. कांदा निर्यातबंदीचा निर्णय 7 डिसेंबर रोजी झाला, त्या दिवशीसुद्धा याबाबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचे फोन येतात याची माहिती दिली होती. मी सुद्धा शेतकरी परिवारातील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना जाणते. कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे यासाठी मी आग्रही आहे. लवकरच केंद्र सरकार निर्यातबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे संकेत देत कांद्याची आवक वाढेल त्याचवेळी कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सरकार विचार करेल असे डॉक्टर भारती पवार या म्हणाले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.